नमस्कार मंडळी, डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण बघतोय ज्वारीचे नूडल्स। ज्वारी ही तृणधान्यांपैकी एक आहे आणि यामध्ये ग्लुटेन नसल्यामुळे ही आरोग्यासाठी अतिशय चांगली आहे आणि पचायला हलकी पण आहे। दोन वाट्या ज्वारीचं पिढी घ्यायचं आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। ज्वारीचे पदार्थ खाल्ल्यामुळे वजनसुद्धा नक्कीच कमी होतं। यामध्ये आपण चवीसाठी आणि छान वासासाठी दोन चिमूट हिंगसुद्धा घालत आहोत। आपल्याला आवडत असेल त्या प्रमाणात तिखट घालायचं। इथे मी दोन चमचे तिखट घालत आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त किंवा कमी करू शकता। गार तेलाचंच मोहन आपण यामध्ये घालत आहोत। दोन चमचे किंवा तीन पळ्या तेल मी यामध्ये घालत आहे। माझ्याकडे दही आहे तर मी चार चमचे दही यामध्ये घालत आहे। आंबटसर यामुळे छान चव येईल। दही नसेल तर तुम्ही थोडंसं लिंबू किंवा चाट मसालासुद्धा घालू शकता। आणि हे छान नीट मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये गरम केलेलं थोडंसं पाणी मी घालत आहे। पाणी बेतानीच घालावं, थोडं थोडं पाणी घालावं म्हणजे पीठ एकदम पातळ होणार नाही। आणि हे छान आपण घट्ट अशी कणिका पण मळून घेतलेली आहे। शेव तयार करण्याचा सोऱ्या घेतलेला आहे। सोऱ्या म्हणजे जे जो साचा असतो तो घेतलेला आहे। त्यामध्ये जाड शेव करण्याची जी चाळणी असते ती घातलेली आहे, चकती घातलेली आहे। आणि त्यामध्ये आपण तयार केलेला गोळा घालून याचे आपण छानपैकी असे शेव म्हणजे नूडल्स करून घेणार आहोत। खाली जी छिद्रांची ताटली घेतलेली आहे त्याला मी तेलाचा हात लावलेला आहे, त्यामुळे ह्या ज्या शेवया आहेत किंवा ह्या नूडल्स आहेत त्या चिकटणार नाहीत। अशाच मी दोन ताटल्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता ह्या नूडल्स आपल्याला उकळून घ्यायचे आहेत म्हणजे वाफवून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी मी एका कढईमध्ये पाणी ठेवून गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण वाफवण्यासाठी स्टँड ठेवलेला आहे। आणि आता ह्या नूडल्स आपण 10 ते 15 मिनटं वाफवून घेऊया। बघा आपले नूडल्स छान वाफवून झालेले आहेत। आता मी दुसऱ्या आपण ठेवलेल्या नूडल्स आहेत त्या पण वाफवून घेते आहे। दोन मीडियम साइज कांदे, दोन टोमॅटो, छोटंसं गाजर आणि अरा लसूण पेस्ट केलेली आहे। कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर पण बारीक कापून घेतलेली आहे। पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे। तेल मी 2-3 चमचे घेतलेलं आहे आणि यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची खमंग फोडणी करायची। मोहरी आणि जिरे छान तळतळू द्यायचे आणि नंतर कढीपत्ता आणि अरा लसूण पेस्ट घालायची। त्यानंतर कांदा घालायचा आणि छान मऊसर गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा। नंतर यामध्ये आपण टाकूया टोमॅटो। बारीक चिरलेले आपण टोमॅटो यामध्ये घालूया। तुमच्याकडे जर मटार असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर सिमला मिरची किंवा कोबीसुद्धा तुम्ही बारीक कापून घालू शकता। फरसबी तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही ती पण यामध्ये घालू शकता। झाकण ठेवून टोमॅटो मऊसर होईल इथपर्यंत आपण शिजवून घेऊया। बघा आपले टोमॅटो छान मऊसर शिजलेले आहेत। आता यामध्ये मी कोथिंबीर घालत आहे। आपले हे नूडल्स अतिशय चविष्ट होत आहेत मंडळी। यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालत आहे आणि यामध्ये तुम्हाला आवडतील ते सॉस तुम्ही घालू शकता। शेजवान चटणी माझ्याकडे आहे, ती मी घातलेली आहे। ही चटणी बऱ्यापैकी तिखट असते तर बेतानी घालावी। टोमॅटो सॉस घालत आहे 2 चमचे आणि यानंतर सोया सॉससुद्धा थोडासा घालत आहे। सोया सॉस हा आंबट असतो। हे सर्व सॉस तुम्ही नूडल्स तयार झाल्यानंतरसुद्धा घालू शकता किंवा आधीसुद्धा घालू शकता। मी आधी घातलेले आहेत आणि हे छान आपण मीठ नीट मिक्स करून घेऊया। यामध्ये आता वाफवलेले नूडल्स घालूया आणि छान नीट मिक्स करून घेऊया। यानंतर आपण यावर झाकण ठेवून एक वाफ दणदणीत काढून घेऊया म्हणजे आपले नूडल्स हे खूप छान टेस्टी तयार होतील। तुम्हीसुद्धा असे हेल्दी आणि टेस्टी नूडल्स घरी करून बघा आणि मला फीडबॅक नक्की द्या। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। बाय।